keeping up with our motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with a remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. नमस्कार विद्यार्थ्यांनो कसे आहात मजेत ना आज आपण विषय मराठी यत्ता चौथी कविता एकोणावीस आगगाडी शिकणार आहोत आज आपण आगगाडी ही कविता शिकणार आहोत झुक झुक गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ झुक झुक गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ धावत जाते गाव गाव हुंदडत फिरते गाव धावत जाते गाव गाव हुंदडत फिरते गावनगाव पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तिला न अडवी नदी पहाड टाटा म्हणते झाडन झाड तिला न अडवी नदी पहाड टाटा म्हणते झाडन झाड छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोहोचवी घरा घरा छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोहोचवी घरा घरा ही कविता आहे शंकर विटणकर यांची मुलांना आज आपण आगगाडी ही कविता शिकणार आहोत आगगाडी आगगाडी मीन्स ट्रेन आता सर्वच मुलांना गावाला जायला खूप आवडते सुट्ट्या लागले की आपण सर्वजण गावाला जातो तर आपण गावाला कशाने जातो ट्रेनने जातो आगगाडीने जातो तर ही जी आगगाडी असते आपल्याला आपल्या गावाला पोहोचवते आणि तिकडून परतही घेऊन येते तर या कवितेमध्ये आगगाडीचे वर्णन केलेले आहे तर तेच आपण आज पाहूया झुक झुक गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ तर कवी काय म्हणत आहेत की झुक झुक गाडी घरांची माळ तर गाडीचा आवाज असतो झुकझुक अशी गाडी आगगाडी आवाज करते तर कवीने आगगाडीला घरांची माळ म्हटले आहे जसे कवीला ते आगगाडीचे डबे घरासारखे दिसत आहेत भासत आहेत म्हणून आगगाडीला घरांची माळ म्हटले आहे चालती फिरती अजब चाळ तर कवी काय म्हणतायत की ही जी आगगाडी आहे ही चालते पण फिरते पण म्हणून ही अजब चाळ आहे चाळ वेगळी चाळ म्हणजे स्ट्रेंज एकदम अद्भुत अशी चाळ आहे ही चालते पण आणि फिरते पण असे कवीला भासत आहे चाळ चाळ मीन्स चॉल अजब अजब मीन्स स्ट्रेंज धावत जाते गाव गाव हुंदडत फिरते गावनगाव तर कवी काय म्हणत आहेत की ही जी आगगाडी आहे ही सर्व गावांना धावत जाते पळत जाते आणि हुंदडत फिरते गावणगाव हुंदडत फिरणे म्हणजे इकडून तिकडे एजा करणे तर ही जी आगगाडी आहे ही प्रत्येक गावाला धावत जाते आणि इकडून तिकडे एजा करत असते धावणे धावणे मीन्स टू रन हुंदडणे हुंदडणे मीन्स टू गॅम्बोल पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तर कवी म्हणत आहेत की आगगाडीही पाऊस आणि वाऱ्यालाही भीत नाही घाबरत नाही कितीही पाऊस असला तरी आगगाडीही चालूच असते कधीही बंद होत नाही वाटेत वादळ असो किती कितीही मोठे वादळ आले तरी आगगाडी कधीही थांबत नाही ती चालतच असते पाऊस पाऊस मीन्स रेन वारा वारा मीन्स वाईंड वादळ वादळ मीन्स अ अस्ट्रॉम तिला न अडवी नदी पहाड टाटा म्हणते झाडण झाड जाड़। तर कवी म्हणत आहेत की आगगाडीला कोणीही अडवू शकत नाही कोणतीही नदी किंवा पहाड न आगगाडीला अडवू शकत नाही तर आगगाडी ही चालूच असते टाटा म्हणते झाडण झाड जाड़। तर आगगाडी इतक्या वेगाने धावत असते की कवीला असं भासत आहे की जे प्रत्येक झाड आगगाडीला रस्त्यामध्ये वाटेत भेटते ते आगगाडीला टाटा करत आहेत टाटा करणे मीन्स बाय करणे अडवणे अडवणे मीन्स टू स्टॉप नदी नदी मीन्स अ रिवर पहाड पहाड मीन्स अ माउंटेन छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा तर कवी म्हणत आहेत की तुम्ही ही जी आगगाडी आहे हिचा छंद समजा हिची आवड समजा किंवा हिचा उद्योग समजा म्हणजे तिचे काम समजा ती सर्वांना घरोघरी पोचवण्याचे काम करत असते ती एका गावावरून दुसऱ्या गावी प्रवासांना घेऊन जाते म्हणून कवी म्हणत आहेत की छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा छंद छंद मीन्स हॉबी उद्योग उद्योग मीन्स बिझनेस आणि ही जी आगगाडी कविता आहे ही कवी शंकर विटणकर यांनी लिहिलेली आहे तर मुलांना आज आपण अशा प्रकारे आगगाडी ही कविता शिकलो तर आज आपण कवितेत काय शिकलो कवी म्हणत आहेत की आगगाडी ही घरांची माळ आहे आणि चालती फिरती अशी अजब चाळच आहे आणि आगगाडी धावत गावनगाव जाते आणि ती सर्वांना आपापल्या गावी पोहोचवते आगगाडी पाऊस वाऱ्याला कशालाही भीत नाही कितीही वादळ आले तरी आगगाडी घाबरत नाही तसेच कवी म्हणत आहेत की आगगाडीला नदी किंवा पहाड अडवू शकत नाही तर ही आगगाडीचा छंद आहे की ती सर्वांना आपापल्या घरी पोहोचवते असे या आगगाडी या कवितेत आज आपण शिकलो धन्यवाद नवीन टॉपिकसह लवकरच भेटूया